गुरुवारी अकोला महापालिकेच्या महापौरांच्या दालनात आयुक्त महापौर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती मात्र सभा सुरू होण्याआधीच सभेत गदारोळ झाला गुरुवारी आयोजित अकोला महापालिका ऑनलाईन सभेत पुन्हा गदारोळ झाला शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवकांनी टॅक्सवर लावलेला व्याज रद्द करावा व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे थकीत हप्ते द्यावे या मागण्या करून सभेत गदारोळ निर्माण केला यामुळे सभेला उशीर झाला त्यामुळे भाजपच्या महापौरांनी गदारोळ घालत असलेल्या शिवसेनेच्या आठ राष्ट्रवादीच्या एक नगर निलंबित करून सभा एक तासासाठी तहकूब केली मागील मीटिंग मध्ये विषय होता की आपल्या अकोला महानगरपालिके म्हणजे आपण टॅक्स वसुली करतो त्यावर जे व्याज व्याज चालू आहे ते व्याज माफ करण्यात आमची विनंती होती ते सर्व नगरसेवकांनी मिळून ते ठराव दिलं होतं था। त्या ठरावचं इम्प्लिमेंट आत्तापर्यंत झाला नाही ते मी विचारणा केलेला करण्या करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक आम्ही इथे आलो आल्यानंतर इथे मॅडमनं कोणताही जॉब त्यावर दिलं नाही त्यांचं म्हणणं होतं हो की अधिकार आमचा आहे मॅडम आम्ही त्यांना सांगितलं मॅडम तुमचा अधिकार असणार तरी पूर्ण देशामध्ये दे कोविड आहे लोकांकडे रोजगार नाही आहे लोकांकडे पैसे नाही आहेत तुम्ही ते व्याज जे आहे ते सास्ती माफ करा त्यांनी मान्य केलं नाही ते म त्यांचं म्हणणं आहे की मी माफ करत नाही एक एकतरा पैसा चालू आहे पूर्ण देशामध्ये दे राज्य सरकार असो किंवा गव्हर्नमेंट असं केंद्र सरकार असो त्यांनी अनेक योजनांमध्ये लोकांना सवलत दिलेल्या आहेत माफीसाठी अनेक प विषय आणले आहेत आणि ते महानगरपालिकेमध्ये व्याजावर व्याज लागणं चालू आहे लोकांना सील लावणं चालू आहे ही पद्धत चालू आहे त्याचा आम्ही निषेध केला त्या निषेधमुळे आज आम्हाला या पा महानगरपालिकेतून या विषयामध्ये मीटिंगमधून आम्ही आमचे आठ नगरसेवक हो आणि आमच्यासोबत राष्ट्रीय नगरसेवक हो रहीमभाई पिंडर यांना एका मिटिंगसाठी निलंबित केलेला हा लोकतंत्र पद्धतनं जे आंदोलन चालू होतं त्याचा गला घोटण्याचा प्रयत्न या महानगरपालिकेमध्ये मागील चार वर्षा साडेचार वर्षापासून चालूच आहे याचा जवाब येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या गावकरी जनता देणार शंभर टक्के